पवार गटाचे अजिंक्य नाईक एमसीएचे नवे अध्यक्ष. एमसीएच्या अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक हे विजयी झालेत. 107 मतांची आघाडी घेत अजिंक्य नाईक यांच्याकडून संजय नाईकांचा पराभव करण्यात आलाय. आशिष शेलार यांनी पाठिंबा दिलेले संजय नाईक हे पराभूत झाले तर संजय नाईक यांचा अजिंक्य नाईकांकडून पराभव झालाय. हा जो विजय प्रेसिडेंट पदाचा हा सर्व राजकीय पक्षांनी मला मदत केलेली होती. मी सगळ्यांचं खास करून धन्यवाद करीन. आमचे क्लब मेंबर्स असतील, मेन वुमेन क्रिकेटर्स असतील, ऑफिस क्लब असतील, स्कूल क्लब्स असतील, मैदान क्लब्स असतील, आज क्रिकेट रिलेटेड जे आमचे स्टेक होल्डर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतली. मी सगळ्यांचं धन्यवाद करीन. त्याचा स्वभाव ही त्याची ताकद आहे आणि खूप वर्षांनी पवार ग्रुपचा विजय झालाय. सगळ्यांनीच समर्थन झालं. वेगवेगळ्या पक्षातल्या अनेक नेत्यांचे त्याच्याबरोबर चांगले संबंध होते. पण मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की 20 वर्षाची जी पवार साहेबांची जी लिगसी आहे ती हा कंटिन्यू करेल आणि पवार ग्रुपचा हा मोठा विजय आहे. आणि लीड बघा काय आहे, त्या लीडवरनं समजतं आजही लोकांचं पवार साहेबांवर किती विश्वास आणि प्रेम आहे.